ओम श्री साईराम प्रश्नोत्तर वाहिनी प्रकरण सहा मोक्षमार्गावरील अडथळे प्रश्न स्वामी जे लोक अध्यात्म मार्गावरून मोक्षप्राप्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करू लागतात त्यांना बऱ्याच मोठमोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं असं दिसतं उत्तर होय भूत वर्तमान आणि भविष्याचे अडथळे प्रश्न ते कोणते आहेत स्वामी भूतकाळापासून कोणता अडथळा आहे स्वामी उत्तर भूतकाळातील गोष्टींचं स्मरण आणि आठवण करणं आणि त्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम होणं प्रश्न आणि वर्तमानातील अडथळा कोणता उत्तर तो स्वतःच चार प्रकारे परिणाम घडवून आणतो विषयासक्ती म्हणजे ग्रंथातील शिकवणुकीपेक्षा त्यांच्या मूळ भागातील वैशिष्ट्यांवरच जास्त लक्ष केंद्रित करणं प्रज्ञा मांड्यम म्हणजे मंदबुद्धीमुळे शहाण्या आणि वडीलधाऱ्या माणसांच्या सांगण्याचा बोध न होणं कुतर्क म्हणजे अप्रामाणिकपणा आणि विपर्याय दुराग्रह म्हणजे अहंकाराच्या अतिशयोक्तीमुळे आपलंच म्हणणं बरोबर आहे असं सिद्ध करणं प्रश्न भविष्यापासून उत्पन्न होणाऱ्या अडथळ्याचं स्वरूप कसं असतं स्वामी उत्तर भविष्य अडथळे निर्माण करतं कारण अडथळे येण्यापूर्वीच तुम्ही त्रास होईल असं गृहित धरून चालता आणि त्याची काळजी करत बसता प्रश्न लोक बोलताना मी असं ऐकलं आहे की चार प्रकारचे जीव असतात पण ते कोणते आहेत याची मला स्पष्ट जाणीव नाही उत्तर अंडज स्वेदज उद्भीज आणि जरायुज प्रश्न या शब्दांचा अर्थ काय आहे स्वामी उत्तर अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे उद्भीज म्हणजे जमिनीपासून निर्माण होणारे आणि जरायुज म्हणजे सस्तन प्राणी पक्षी हे पहिल्या प्रकारचं उत्तम उदाहरण आहेत ऊ वगैरे दुसऱ्या प्रकारचं तसंच मुंग्या झाडं हे तिसऱ्या प्रकारचं आणि मानव पशु वगैरे ही चौथ्या प्रकारची उदाहरणं आहेत प्रश्न ठीक आहे स्वामी जे लोक आस्तिक आहेत आणि देवाची भक्ती करतात त्यांचे काही खास प्रकार आहेत का उत्तर अर्थात त्यांचेसुद्धा चार प्रकार आहेत प्रश्न त्यांची नावं काय आहेत उत्तर द्विज मुनी अल्पबुद्धी आणि विदितात्मा प्रश्न त्यांना असं का म्हणतात प्रत्येक प्रकारचं काही खास वैशिष्ट्य आहे का उत्तर द्विज हे अग्नीतच ईश्वर आहे असं मानतात आणि त्या खात्रीने ते अग्निपूजक असतात प्रश्न मुनी उत्तर हे लोक ईश्वर आपल्या हृदयातच आहे असं मानतात प्रश्न बुद्धिमंदांबद्दल काय उत्तर त्यांना ईश्वराच्या सौंदर्याची किंवा महतीची प्रतिमा चित्र किंवा दृश्य असं कोणतं तरी प्रतीक हवं असतं त्यांची ते पूजा करतात प्रश्न आणि विदितात्म्यांचं काय उत्तर ईश्वर सृष्टीमध्ये सगळीकडे भरलेलं आहे व्याप्त आहे अशी त्यांची धारणा असते आणि जिकडे बघतील तिकडे ते ईश्वरच बघतील प्रश्न मी विचारू शकतो का स्वामी की या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे उत्तर ज्या अवस्थेमध्ये तो पोचलेला आहे त्या अवस्थेमध्ये तो मोठाच आहे पण स्वाभाविकपणे जे लोक सर्वदा सर्वत्र ईश्वराची अनुभूती घेऊ शकतात ते सर्वात श्रेष्ठ होय प्रश्न स्वामी चारित्र्याचे असे कोणते गुण आहेत की ज्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे म्हणजे जो या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्या मार्गात कोणते अडथळे येतात उत्तर सहा अरिषडवर्ग म्हणजे षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या सर्वांना टाळलं पाहिजे दूर केलं पाहिजे प्रश्न काम म्हणजे नेमकं काय का उत्तर धन दौलत मान मरातब कीर्ती मुलं बाळं यासारख्या गोष्टींची इच्छा करणं अशा किती गोष्टी सांगायच्या या भ्रामक अशाश्वत अशुद्ध संवेदनशील जगातील सर्वच गोष्टींची आसक्ती म्हणजे काम प्रश्न क्रोध उत्तर दुसऱ्यांना अपाय पोचवण्याची त्यांच्या भावना दुखावण्याची आणि त्यांचा नाश करण्याची उत्कंठा बाळगणं किंवा आतुरता असणं म्हणजे क्रोध प्रश्न आणि लोभ उत्तर आपल्याजवळ जे काही आहे किंवा आपण जे काही कमावलं आहे त्यातील अल्पात अल्प हिस्सा देखील कोणी घेऊ नये तसंच आपल्याच अडचणींच्या किंवा संकटाच्या काळात देखील मालमत्तेचा उपयोग केल्यामुळे ती कमी होऊ नये असं वाटणं म्हणजे लोभ प्रश्न मोह म्हणजे काय उत्तर असा भ्रम असणं की इतरांपेक्षा काही लोकं आपल्या अगदी जवळचे आहेत त्यामुळे इतरांपेक्षा त्यांनाच जास्त खुश ठेवण्याची इच्छा ठेवून त्यांच्यासाठी श्रम घेऊन कमावण्यात आणि संचय करण्यात आयुष्य घालवणं याला मोह असं म्हणतात प्रश्न आणि मद म्हणजे काय उत्तर जेव्हा एखाद्याला असं वाटतं की इतरांपेक्षा आपणच फार विद्वान आहोत बलवान आहोत श्रीमंत आहोत किंवा कीर्तिवान आहोत आणि त्यामुळे ते आपल्या स्तोऱ्यात राहतात याला मद असं म्हणतात आणि या गोष्टी आपल्याजवळ नसूनसुद्धा मदामुळे लोक थोरा मोठ्यांचा अनादर करीत आणि इतरांना तुच्छ लेखून मिरवत फिरतात आणि फक्त आपल्याच सुखाची आणि संरक्षणाची हाव धरतात मध हा अहंकाराचा उच्चांक आहे प्रश्न षडरिपूंमध्ये शेवटचा रिपू मत्सर आहे असं आपण सांगितलं तेव्हा मत्सर म्हणजे काय स्वामी उत्तर जेव्हा इतर लोक आपल्या इतकेच सुखात असतात तेव्हा मत्सरामुळे आपण दुःखी बनतो इतर लोक सुखी असलेलं आपल्याला सहन होत नाही प्रश्न दंभ आणि दर्प असे आणखी दुसरे दुर्गुणसुद्धा असतात ते काय दर्शवतात उत्तर जगाने आपली प्रशंसा करावी म्हणून लोक दांभिक प्रेरणेने यज्ञ याग करून खूप दानधर्म करतात जेव्हा माणूस खूप श्रीमंत आणि सुखी बनतो तेव्हा त्याला गर्वरूपी दर्पाने झपाटलं जातं प्रश्न ईर्षा म्हणजे काय उत्तर आपण भोगत असलेलं दुःख त्रास किंवा चिंता या गोष्टी इतरांनी सुद्धा भोगाव्यात अशी इच्छा करणं प्रश्न म्हणजे ती असूयेपेक्षा वेगळी आहे उत्तर होय असूया म्हणजे सदैव इतरांचं अनिष्ट करण्याचाच विचार करणं इतरांना त्रास देण्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कितीही त्रास सोसण्याची तयारी ठेवणं या सर्वांना आपले अंतस्थ शत्रू म्हणतात जोपर्यंत माणूस या सर्व शत्रूंनी पसरलेल्या भ्रमरूपी जाळ्यामध्ये फसलेला राहतो तोपर्यंत त्याच्या मनामध्ये मुक्ती प्राप्त करण्याच्या तळमळीचा उदय होणारच नाही स्वामी म्हणतात शरणागती शरणागती म्हणजे अहमभावाचा त्याग करून नितांत श्रद्धाभाव ठेवणं हाच आत्मसाक्षात्काराचा सोपा मार्ग आहे यावर तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त कराल की पूर्वकर्मानुसार याच जन्मात भोग भोगणं अटळ आहे आणि कोणीही कितीही कृपेचा वर्षाव केला तरी त्यातून सुटका नाही अर्थातच कोणीतरी तुम्हाला असं शिकवलं असणार आणि तुम्ही विश्वासाने ते धरून चालले असणार पण मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही पूर्व कर्मामुळे अशा रीतीने पिडले जाणार नाही जेव्हा तुम्हाला तीव्र वेदनांचं दुःख होतं तेव्हा डॉक्टर काय करतो की तुम्हाला एक मॉर्फिनचं इंजेक्शन देतो त्यामुळे वेदना तीव्र असल्या तरी बधिरपणामुळे त्या तुम्हाला जाणवत नाहीत वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांच्या परिणामातून ईश्वर मानवाला वाचवू शकेल जय साईराम